नमस्कार मराठी मन या सर्वांचे मनापासून स्वागत साहित्य म्हणजे काय साहित्याचे नेमके स्वरूप काय किंवा साहित्याची वैशिष्ट्य कोणती हे आपण समजवून घेत आहोत या दृष्टिकोनातून काही भारतीय आणि काही पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या लक्षात घेणे महत्वाचे आहे साहित्याची विविध वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तत्कालीन अभ्यासकांनी आपापल्या परीने साहित्यातील विविध गुणधर्मांना महत्व देत साहित्याच्या काही व्याख्या केलेल्या आहेत या व्याख्या ज्या काळात निर्माण झाल्या त्या काही साहित्यासाठी काव्य हा शब्द प्रचलित होता त्यामुळे या व्याख्यांमधील काव्य या संकल्पनेचाच अर्थ आजचे साहित्य हा होय भामह शब्दार्थो सहितो काव्यम शब्दांसह अर्थ प्रकट करणारी रचना म्हणजे काव्य इथे भामहला शब्द आणि अर्थ यांचा एकत्रितपणा अपेक्षित आहे रुद्रट नु शब्दार्थो काव्यम शब्दांना अर्थ नसेल तर त्या रचनेस काव्य म्हणता येत नाही म्हणजेच शब्द आणि त्याचे अर्थ यातील साहचर्य रुद्रटाने महत्वाचे मानले वामन रीती आत्मा हा काव्यस विशिष्ट पदरचना रीतीही विशिष्ट गुणांनी युक्त पदावली म्हणजे रीती आणि रीती म्हणजेच काव्याचा आत्मा होय असे वामन सांगतो दंडी इष्टार्थ व्यवच्छिना पदावली इष्ट म्हणजे योग्य योग्य अर्थाची मांडणी करणारी पदरचना म्हणजे काव्य होय जगन्नाथ रमणीयार्थ प्रतिपादक शब्द जे शब्द रमणीय सुंदर अर्थ मांडतात त्यालाच काव्य असे म्हटले जाते आनंदवर्धन काव्यस्य आत्मा हा ध्वनी काव्याचा आत्मा ध्वनी म्हणजे त्या शब्दांमागे दडलेले अर्थ आहेत कुंतक वक्रोक्तीही काव्यम जीवितम कुंतकाच्या मते सरळ सरळ मांडणी करण्यापेक्षा विशिष्ट पद्धतीने वक्रोक्ती किंवा तिरकसपणा साधणारी शब्दरचना म्हणजे काव्य होय विश्वनाथ याने केलेली व्याख्या सर्व प्रसिद्ध आहे आणि सर्वमान्य आहे कारण विश्वनाथ म्हणतो वाक्यम रसात्मकम काव्यम रसपूर्ण वाक्यरचनांनी काव्यनिर्मिती साकार होते मित्र हो प्राचीन काही भारतीय विशेषत संस्कृतमीमासकांनी केलेल्या या काही व्याख्या आहेत या व्यतिरिक्त जगभरातील भाषा आणि साहित्याच्या अभ्यासकांनीही वेगवेगळ्या कालखंडात काही व्याख्या केलेल्या आहेत त्यापैकी के काही प्रमुख व्याख्या अशा कोलरीज वर्ड इन बेस्ट ऑर्डर कोलरीजच्या मते सर्वोत्तम शब्दांची सर्वोत्तम क्रमाने केलेली रचना म्हणजे काव्य होय हॅझलिट द लँग्वेज ऑफ इमॅजिनेशन अँड पॅशन हॅझलिटच्या मते काल्पनिकता आणि उत्कट भावनेचा उद्रेक असलेली भाषा ही कवितेची मुख्य लक्षणे आहेत अर्नॉल्ड दी मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट अटरन्स दॅट ह्युमन वर्ड कॅन रीच मोहक किंवा आकर्षक प्रकारे परिपूर्ण पद्धतीने व्यक्त होण्याची मानसाची सर्वोत्तम क्षमता म्हणजे काव्य कोरठोप एक्सप्रेशन ऑफ इमेजिनेटिव थॉट्स अँड फिलिंग्स काल्पनिक विचार आणि भावना यांचे प्रकटीकरण यातून काव्य साकारते मेलार्म इट इज नॉट विथ आयडियाज दॅट वन मेक्स सॉनेट्स बट विथ वर्ड्स मेलार्मच्या मते कल्पनेपासून सुनिते किंवा काव्य निर्मिती होत नसून त्यासाठी शब्दच महत्वाचे मूलद्रव्य ठरतात जॉन्सन पोएट्री इज अ म्युझिकल कॉम्पोजिशन सुमधुर व संगीतयुक्त रचना म्हणजे काव्य एडगर ॲलन पो द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी सुंदरतेची तालबद्ध निर्मिती म्हणजे काव्य वर्ड्सवत द ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्वेलिटी इज नोन ॲज पोएट्री उत्कट भावनांचे शांततेत केलेले संकलन म्हणजे काव्य मित्र हो या व्याख्या ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक अभ्यासकाने साहित्यातील काही विशिष्ट गुण आपल्या डोळ्यासमोर ठेवून साहित्य म्हणजे काय हे मांडण्याचा आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर साहित्याची नेमकी व्याख्या करणं खूपच अवघड आहे मात्र या व्याख्यांच्या आधारे साहित्याची काही समान वैशिष्ट्ये काही समान धागे एकत्र करून साहित्य म्हणजे काय त्याचे स्वरूप नेमके कसे किंवा संकल्पना कशी आहे हे आपल्याला समजून घेता येते धन्यवाद